नमस्कार, दीपक पळसुले 10 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण घेणार आहोत सविस्तर आढावा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं होत असलेल्या राजकारणात। विधान परिषद निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी असताना हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय। दगापटका होण्याच्या भीतीनं आमदारांना 5-स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे, त्यामुळे आता विधान परिषदेची रणनीती हॉटेलमध्ये ठरणार आहे। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी वगळता बाकी चारही पक्षांच्या आमदारांना आजपासून हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार वांद्र्याच्या ताजलँडमध्ये, अजितदादांच्या आमदारांचा मुक्काम द ललित हॉटेलमध्ये, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। तेव्हा भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत ते देखील पोहोचले आहेत। आणि या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे देखील आता आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत हे देखील पाहायला मिळतात, तर आदित्य ठाकरे देखील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या हाती आलेले आहेत। ते शिंदेचे आमदार ताजलँड्समध्ये असतील, तर अजितदादांचे आमदार द ललितमध्ये असतील। तिथे विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीतल्या पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला। विधिमंडळात भाजपची बैठक सुरू आहे, तर ललितमध्ये अजितदादांच्या आमदारांची बैठक सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे।